हा निर्णय फक्त भाजपच्याच लोकांना माहिती होता, एकाच पक्षाला माहिती होता, त्यामुळे इतर पक्षांकडे निवडणुकांसाठी पैसे राहिलेच नाहीत अशी थेट टीका शरद पवारांनी केलेली. कुठल्याही राजकीय पक्षांकडे पैसे नाही. हा निर्णय होणार प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका तयारी करतो, दोन पैसे उभे करतो ठेवतो. त्याप्रमाणे कदाचित सगळ्या पक्षांनी व्यवस्था केली असेल, पण फटकन हा निर्णय झाला नव्हता. रद्द झाल्या तर हा निर्णय कोणाला माहीत होता देशात? एकाच पक्षाला. त्यामुळे त्यांनी कदाचित त्यांची व्यवस्था केलेली असेल. त्यामुळे त्यांनी व्यवस्था केल्यामुळे त्यांना निवडणूक केल्या तेवढ्या यातना झाल्या नाही. तेवढा आज मुलायम सिंगला होत आहेत किंवा मायावतीला होत आहेत किंवा आणखी कुणाला होत आहेत किंवा महाराष्ट्रात सगळ्या बी जे पी इतर पक्षांना होत आहेत. आज त्याचा परिणाम कळा एक. आणि दुसरी गोष्ट, सुरुवातील ज्यावेळेस नोटा रद्द करण्याचा निकाल घेतला तर सामान्य माणसाला बरं वाटलं. त्यांना असं वाटतं मोठ्याचं घबार काढले जाते काळा पैसा आणि माझ्या जनधन खात्यात आता येणार आहे काहीतरी, त्यामुळे तो खुश होता. आणि त्यामुळे सुरुवातीला या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला. मी अनेक ठिकाणी जाऊन त्या लाईनीच्या लोकांशी बोललो, लोकांना योग्य होतं. आता मी जर बोललो लाईन कमी झाली, काल मी औरंगाबादला होतो तिथं लाईन होतं, काल मी बीजला होतो तिथं लाईन होतं. आता मात्र लोक कुटकुट करतात, कारण लाईनमध्ये उभं राहिलं आणि नंतर संध्याकाळी नंबर लागला, आता पैसे संपले उद्या या म्हणून सांगितलं. लोक म्हणतात दिवस मला गेला आणि त्यामुळे लोकांच्यात नाराजी आता जाणवायला लागली. विरोधकांची शक्तीच कमी आहे. पहिल्यांदा म्हणजे वाजपेयीसुद्धा सत्तेवर आले होते, पण वाजपेयींना एका पक्षाच्या नावानं बहुमत कधी मिळालं नव्हतं. मोदींचं हे वैशिष्ट्य, त्यांनी 300 पेक्षा जास्त जागा आपल्या पक्षाच्या नावाने मिळाल्या आणि त्यामुळे एक पार्लमेंटमध्ये जबरदस्त त्यांची ताकद आहे. त्यांची ताकद नाही ती राज्यसभेत, जिथे त्यांची फायदीची होती. राज्यसभेत त्यांचं काही चालत नाही, पण लोकसभेमध्ये चालतं. त्याचं कारण हे आणि अनेक राज्य त्यांच्या असतात, या सगळ्या गोष्टीचा तो परिणाम आहे. आणि अपोजिशनच्यामध्ये गमत अशी आहे की काँग्रेस ही फायद्यासाठी राहिली नाही, जोडली झाली. बाकीच्या जे पक्ष आहेत त्यांचं स्थान एकेका राज्यातच आहे. ममताचं त्यांच्याकडे असेल, राष्ट्रवादीचं कमी जास्त इच्छा असेल, मुलायम सिंगांचं युपीमध्ये असेल, पण बी जे पी हे सगळीकडे आहे म्हणजे बऱ्याचशा आणि त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होतो. पण माझी खात्री आहे की अपोजिशनची परिस्थिती बदली म्हणजे लोकसभा सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा एकत्र यायची भूमिका होईल.